नमस्कार, मी वैद्य प्रचिती सुरू कुलकर्णी तुम्हा सर्वांचं डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक या युट्यूब चॅनल मध्ये मनापासून स्वागत करते। दिवाळी झाली तरीही आपल्याला अभ्यंग स्नान कंटिन्यू करायचंय। आधी केलेल्या व्हिडिओज मध्ये अभ्यंग तेल घरी कसं करावं किंवा उटणं घरी कसं करावं हे सांगितलंय। मिस झाले असतील तर ते व्हिडिओ बघा आणि नियमितपणे अभ्यंग तेल लावणं, ते अर्धा ते एक तास अंगावर मुरू देणं आणि त्यानंतर उटण्याने स्नान करणं हे पूर्ण हिवाळाभर करणं हे जास्त योग्य, कारण ऋतुचर्येनुसार त्या त्या ऋतूमध्ये करायच्या या सगळ्या गोष्टी आहेत। अभ्यंगाचं म्हणजेच अंगाला नीट तेल लावण्याचं स्नेहनाचं महत्व आयुर्वेदामध्ये पुन्हा पुन्हा ठासून सांगितलंय। अभ्यंगम आचरेत नित्यम स जरा श्रम वातहा, म्हणजेच नित्य अभ्यंग केल्याने काय काय कमी होतं तर जरा म्हणजे वार्धक्य येण्याचं प्रमाण तुम्ही टाळू शकता, श्रम कमी होता आणि वात दोष कमी होतो। म्हणजेच आयडियली सर्वांगाला अभ्यंग करणं, संपूर्ण अंगाला नियमितपणे तेल लावणं हे आयडियल, पण प्रत्येकाला दररोज सर्वांग स्नेहन जमणार नसेल तर शिरश्रवण पादेशु तम विशेषेण शीलयेत असं सांगितलंय। म्हणजे विशेषतः कुठे स्नेहन करायचं तर शिर प्रदेशी म्हणजे डोक्याला, श्रवण म्हणजे कानाला आणि पादेश म्हणजे पायाला, तळपायाला ऍटलीस्ट कमीत कमी या तीन ठिकाणी तरी नियमितपणे स्नेहन करणं, अभ्यंग करणं हे वातदोष कमी ठेवायला आणि ह्या काळात वाढणारी वृक्षता कमी ठेवायला उपयोगी ठरतं। मग अभ्यंग म्हणजे हे तेल लावायचंय तर कुठलं तेल लावायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो आणि बरेच जण तेल ठरवताना चुका करताना दिसतात। अनेक रुग्ण सांगतात की मी अंगाला खोबरेल तेल लावलं पण कोरडेपणा गेला नाही किंवा खास कमी झाली नाही, किंवा काही जण म्हणतात की तिळाचं तेल कानात घातलं पण जरा जडजड वाटतंय। याचं कारण तुम्ही हे समजून घ्या की कुठल्या भागाला कुठल्या कारणासाठी कोणतं तेल लावायचं ते। त्यामुळे यातले डूज अँड डोंट्स आजच्या भागात बघूया। मी म्हणल्याप्रमाणे थंडीत वृक्षता हा वाताचा गुण वाढतो, तसंच शीत गुण वाढतो। ह्या दोन गुणांच्या ऑपोजिट असणारी स्निग्ध गुण आणि उष्ण गुण असणारी तेल ही वातदोष कमी करायला सर्वात उपयोगी ठरतात आणि त्यातलं सर्वात उत्तम तेल जे जगभरात कुठेही मिळतं ते म्हणजे तिळाचं तेल, सेसमी ऑइल। म्हणजे जे लोक परदेशात आहेत त्यांनाही सहज मिळेल। तर तिळाचं तेल आपण कोमट करावं, त्याच्यात जमलं तर जर दुखणं असेल, वेदना असतील तर किंचित कापूर चुरडून घाला, नाही तर केवळ कोमट तिळाचं तेल लावलं, नियमितपणे लावलं तर तुम्हाला हे सगळे फायदे नक्की मिळतील। म्हणजे याच्याने वात कमी राहील, त्वचेचा कोरडेपणा कमी राहील, वात कमी झाल्यामुळे इनडायरेक्टली पेन किंवा शूल कमी होईल। त्यातही विशेषतः कुठे कुठे लावायचं तिळाचं तेल तर सर्वांगाला, म्हणजे हाताला, पायाला, पाठीला, विशेषतः कमरेला, आपण ज्याला माकडहाड म्हणतो तो जो भाग आहे ते वाताचं मूळ स्थान आहे, त्यामुळे तिथे तुम्ही नीट तेल लावलं तर पूर्ण शरीरातला वात कमी राहायला मदत होते। तेल लावायचे, अंगात मुरू द्यायचे आणि त्यानंतर एकतर गरम पाण्याने स्नान करा, गरम पाण्याने शेका, म्हणजे जर गुडघा दुखत असेल तर तिथे तेल लावून नंतर धार धरा गरम पाण्याची, वाळूच्या पुरचुंडीने शेका किंवा हिटिंग पॅड असेल, वॉटर बॅग येते गरम पाण्याची त्याच्याने शेका। पण जेव्हा तुम्ही शेक देता, स्वेदन करता तेव्हा तुमचा वात लवकर कमी व्हायला मदत होते। त्यामुळे अभ्यंग केल्यानंतर गरम पाण्याने किंवा कोमट पाण्याने, सुखोष्ण पाण्याने अंघोळ करा, कधीही गार पाण्याचा वापर करू नका आणि एकदम गारव्यावर जाऊ नका, वाऱ्यावर जाऊ नका, एसीत बसू नका, तरच तुम्हाला अभ्यंगाचे योग्य फायदे मिळतील। म्हणजे हे झालं सर्वांगाला तेल लावायचं तर सर्वात उत्तम तिळाचं तेल सांगितलं आयुर्वेदाने। त्या व्यतिरिक्त कुणाला जर खाज येत असेल किंवा रॅशेस असतील तर मग तेव्हा तुम्हाला ज्येष्ठ मध, आवळा, शतावरी किंवा अशा वेगवेगळ्या वनस्पतींनी सिद्ध तेला वापरता येतात। जर खूप जास्त वेदना असतील तर निरगुडी, दशमूळ अशी काही तेलं वापरता येतात। सहचर तेल असेल, चहापातेरी तेल असेल, ही तेलं तुम्हाला चूज करता येतात, अर्थात हे वैद्याच्या सल्ल्याने करावं। त्यानंतर येतो मुद्दा तो म्हणजे शिरप्रदेशी, शिरश्रवण पादेशु तुम्हाला नीट लावायचे तेल। मग शिरप्रदेश हे उत्तम अंग आहे, आकाश महाभूत प्रधान आहे, त्यामुळे तिथं लावताना तिळाचं तेल लावायचं नाहीये। डोक्याला लावताना किंवा कानात घालताना जिथे आकाश आहे, पोकळी आहे, अशा ठिकाणी आवर्जून खोबरेल तेलाचा वापर करायचा आहे। नारळ हा मुळात आकाशात त्याची उत्पत्ती आहे, बाहेरून शेले आतमध्ये आकाश पोकळी आहे
आणि त्याच्या आत ओला नारळ त्याच्यापासून नंतर तेल केलं जातं. हे तेल विशेषतः शिरप्रदेशी कर्णप्रदेशी म्हणजे कर्णपूरणासाठी फायदेशीर ठरतं. शिरोभ्यंग कर्णपूरण नस्य या उपक्रमांविषयी आधी केलेले व्हिडिओ नक्की रेफर करा. पण त्यामुळे डोक्याला लावायचं तर खोबरेल तेल, अंगाला लावायचं तर तिळाचं तेल. कारण खोबरेल तेल अंगाला लावलं तर काहींची खाज वाढू शकते, कारण खोबरेल तेल तेवढं स्निग्ध नाही जेवढं तिळाचं तेल आहे. म्हणजे स्निग्धतेमध्ये तरतमता लावली तर तिळाचं तेल हे सर्वात उत्तम आणि खोबरेल तेल डोक्याला लावायला सर्वात उत्तम. शिरश्रवण पादेशु डोक्याला लावायला किंवा कानात कर्णपूर्णासाठी तुम्ही खोबरेल तेल कोमट करून वापरू शकता. तेल गरम करताना कोणतंही तिळाचं तेल असो किंवा खोबरेल तेल डायरेक्ट हीट करायचं नाहीये, डबल बॉयलर सारखं असो पाणी गरम करा. त्या भांड्यामध्ये वाटीत घेतलेलं तेल ठेवा, इनडायरेक्टली हिटिंगने ते गरम होऊ दे आणि मग तुम्ही कानात घालताना कापूस बुडवून मग पिळून घालू शकता दोन दोन थेंब. डोक्याला लावतानाही तसं लावू शकता, अंगाला डायरेक्टली कोमट तेल लावू शकता. पाद म्हणजे पायाला कुठलं लावायचं तर जर तुम्हाला खूप जास्त उष्णता असेल तर तुम्ही खोबरेल तेल काशाच्या वाटीने लावू शकता, गाईचं तूप लावू शकता किंवा एरंडेल तेल लावू शकता. ज्यांना डोळे लवकर तळावतात ते लावू शकता. पण जर पायाला क्रॅक्स असतील भेगा असतील तर अशा वेळेस कोकम तेल म्हणून मिळतं, जे तेल लिक्विड फॉर्ममध्ये नसतं, असा मेणासारखा त्याचा गोळा असतो पण तो तुम्ही लावू शकता. भेगा भरून याला त्याची मदत होते. अर्थात काही नाही तर तिळाचं तेल लावलं तरीही चालू शकतं. ज्यांना वेदना आहेत पायाला त्यांनी तिळाचं तेल प्लस चहा पातेली तेल असं एकत्रित करून पायाला मसाज केला, पादाभ्यंग केला तर त्याचा फायदा नक्की होताना दिसतो. अनेक जण थंडीमध्ये मॉइश्चरायझर लावतात तर मॉइश्चरायझर हे तेलाला और नाहीये, कारण त्याच्याने केवळ कोरडेपणा कमी होतो पण वातदोष कमी होणार नाही. त्यामुळे एक वेळेस तुम्ही मॉइश्चरायझर बाहेर जाताना लावायला हरकत नाही, पण एक वेळ ठरवून तुम्हाला सकाळच्या वेळेत गडबड असेल तर संध्याकाळी किंवा रात्रीची वेळ ठरवून नियमित तेल लावा, ते अंगात मुरू द्या, त्यानंतर गरम पाण्याने स्नान करा किंवा रात्रभरही तेल अंगात मुरलं आणि सकाळी स्नान केलं तरी चालेल. याच्याने वात कमी होईल, थकवा दूर होईल, वेदना कमी होतील, वृक्षता कमी होईल आणि येणारं वार्धक्य तुम्हाला टाळता येईल. चिरतरुण राहायचं असेल, वेदनारहित आयुष्य हवं असेल आणि थंडीचा कुठलाही त्रास व्हायला नको असेल तर नियमितपणे अभ्यंग करा. अभ्यंगम आचरेत नित्यम. स्टे सेफ, स्टे फिट अँड स्टे हेल्दी विथ डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक.